जय बाळूमामा, सर्वांना प्रथमतः नमस्कार. पाठीमागच्या 15 दिवसामध्ये आपण बघितलं असेल जो काय समालोचकांचा विषय झालेला, ते गैरसमजातून काय विषय झाला किंवा गैरसमजूत झाली काय, तो विषय आता पूर्णपणे म्हणजे क्लिअर झालेला आहे. वरिष्ठांनी सर्व क्लिअर केलाय, तरी पण काय चुकून माझ्याकडून चूक झाली असेल तर मी अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांची दिलगिरी व्यक्त करतो. कारण चूक नसताना सुद्धा चूक मान्य करणे हे पण महत्वाचं आहे. तरी पण माझी चूक असेल तरी माझी वरिष्ठांना विनंती आहे, माझी चूक मान्य करून क्षमा असावी, मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि दुसरी गोष्ट, बैलगाडी क्षेत्र चांगलं चाललं पाहिजे, कारण बैलगाडी मालकांच्या हितासाठी जर आम्हाला माफी जरी मागायला लागली तरी आम्ही माफी मागायला तयार आहे, कारण बैलगाडी मालक आहेत म्हणून सगळे, त्यामुळं आपलं हे क्षेत्र सुरळीत चालावं. त्याबद्दल पुन्हा एकदा मी अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांची दिलगिरी व्यक्त करतो. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारे आमचे MM नानांचा आम्हाला फोन आला. नानांनी मला सांगितलं, गणेश, झालेला विषय सगळा क्लिअर झालाय, तू सुद्धा तुझ्या बाजूने 2 शब्द बोलावं. तर मी नानांच्या शब्दाला मान दिला, नानांना बोललो, नाना मी तुमचा फोन आलाय, तुमच्या शब्दाला मान देणार आणि मी दिलगिरी व्यक्त करणार. त्यानंतर अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका अध्यक्ष रविबा फळके, ज्येष्ठ बैलगाडी मालक मानाजी काका गाडगे यांचं मला हे भेट आलेले, कुशेगावचे बापू जाधव, सतीश ओलेकर सरपंच, हे मागाशी येऊन गेले. परंतु मला बरेचसे बैलगाडी मालकांचे फोन आले, प्रवीण सेठ दसवडकर असतील आमचे, मोरे सरकारांचा पण फोन आलाला, परत अनिल अप्पाकाटकर आमचे खटाव तालुक्याचे ज्येष्ठ बैलगाडी मालक, सगळ्यांचे फोन आले. पण फोन उचलू शकलो नाही, त्याचं कारण की माझं ग्रंथ वाचन चाललेलं, बाळूमामांचं वाचन असतं माझं रोज संध्याकाळी 1 ते 1.5 तास, त्यामुळे मी कोणाचे फोन उचलू शकलो नाही. त्या बद्दल सुद्धा मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि जो काय विषय झाला आतापर्यंत तो या ठिकाणी विषय पूर्णपणे थांबलेला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांची मी दिलगिरी, मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आपणही मोठ्या मनानं आम्हाला माफ करावं. आणि पहिलवान सुद्धा सक्रिय झालेत, त्यामुळे बैलगाडी क्षेत्राला आपले चांगले दिवस असेच कायम चांगले दिवस राहोत ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांग भलं, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं.